आज मी बनवणार आहे 1 किलो मटन रसा। तर 1 किलो मटन रसाला किती मसाला घ्यायचा, मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, सहज कोणीही बनवेल। शिवाय मटन रसा बनवण्याकरता काही टिप्स सांगितले आहेत, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आणि 1 किलो मटन रसा करण्याकरता 2 मोठे कांदे घेतले आहेत मी। ते असे बारीक कापून घ्यायचे आणि थोड्या तेलामध्ये त्याला आपण फ्राय करून घ्यायचं। साधारण 2 मिनिट आपण हे कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदे फ्राय करायचे आहेत। तर 2 मिनिटे झाली आहे, कांदा बऱ्यापैकी आपला फ्राय झालेला आहे आणि आता आपण त्यात घालायचं थोडं सुकं खोबरं घालायचं। नंतर त्यात घातले 1 चमचा शेंगदाणे घातले आणि हे सुकं खोबरं आणि शेंगदाणे कांद्यासोबत थोडं फ्राय करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये। नंतर त्यात घालायचा 1 चमचा धणे, अख्खे धणे घेतले आहेत मी आणि 1 चमचा जिरं घेतला आहे आणि 1 चमचा 6 जिरं घेतलं आहे आणि 1 चमचा खसखस घेतली आहे। आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित छान तव्यावर भाजून घ्यायचे आहेत। अगदी थोडा त्याचा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। ते मसाला आपला छान भाजलेला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करायचं आणि यात आपण घालायचं आलं, लसूण आणि कोथिंबीर। तर आलं लसूण हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या, तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही आलं लसूण घेऊ शकता। थोडी मुठभर कोथिंबीर पण घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। अगदी बारीक वाटायचा छान। आणि हे मटण आता मी कुकरमध्ये बनवणार आहे। तर कुकरमध्ये मी तेल घेतलंय, तेल आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या, तुम्हाला किती हवं। त्यात घालायचे खडे मसाले, सर्व खडे मसाले घेतले आहेत ते मी। आणि 1/2 मिनिट आपल्याला तेलात हे फुलून घ्यायचे आहेत, 1/2 मिनिटात तेलात फ्राय करायचे आहेत। आणि नंतर आपण त्यात घालायचा 1 कांदा बारीक कापलेला। कांदा बारीक कापायचा म्हणजे तो लगेच तेलात परतला जातो। कांदा थोडा लालसर करून घ्यायचा तुम्ही बघितलं असेल। आपण एकच मसाला बनवलेला आहे आणि त्या एकच मसाल्यात आपल्याला पूर्ण कुटुंबाकरता छान मटन रस्सा बनवायचा आहे। आणि आता यात घालायच्या 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, त्या सुद्धा आपल्याला तेलात 1/2 मिनिट फ्राय करून घ्यायचे। नंतर त्यात घालायचं वाटण। सुरुवातीला जो आपण मसाला भाजला ते हे वाटण आहे, ते वाटण आपण तेलात घालायचं आणि पूर्ण वाटण घालायचं, कारण हे 1 किलो मटणाचं प्रमाण आहे मसाल्याचं। तर पूर्ण मसाला आपण तेलात घालायचा आणि मसाला छान परतून घ्यायचा। तर मसाला आपण कसा परतून घेतो, किती वेळ परतून घेतो यावर सुद्धा भाजीची चव अवलंबून असते। त्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित शिजायला हवा। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटं हा मसाला आपल्याला शिजवायचा आहे तेलामध्ये। तर 5 ते 6 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता मसाला छान शिजला आहे, तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे। आता आपण यात घालूया पावडर मसाले। मी यात घातले तिखट। आता तिखट तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही घाला, कमी जास्त आमच्याकडे जरा तिखटच खातात। आणि त्यात मग मी घातली आहे काश्मीरी लाल मिर्च। मटणाचा रसा जरा तिखटच छान वाटतो। नंतर त्यात घातली आहे हळद आणि आता हे तिखट आणि हळद मसाले छान मिक्स करून घ्यायचं आणि 1/2-1 मिनिट आपण हे तेलात परतून घ्यायचं। मी यात घातले 2 टोमॅटो। टोमॅटोचा व्हिडिओ आलेला नाही आहे। 2 मिडियम साईजचे टोमॅटो घातले आहेत आणि थोडं मीठ घातलं आहे। मीठ घातल्याने टोमॅटो लगेच नरम होतील, पण थोडं मीठ घातलं आहे। आणि आता हा मसाला आपल्याला छान व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे, अगदी साईड कडेने तेल सुटेपर्यंत।
मी इथे 1 किलो मटण घेतलं आहे आणि अगदी स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर इथे मसाला आपला छान शिजल्या गेलेला आहे. साधारण मी 7 ते 8 मिनिट हा मसाला शिजवला आणि यात आपण घालायचं मटण. मसाला व्यवस्थित शिजायला हवा, अगदी तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि आता मटण आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर त्यात घालायचं मीठ. मीठ गरजेनुसार चवीनुसार घाला आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान. मटण आणि मसाला हे आपल्याला व्यवस्थित शिजवायला हवं. कधीही नॉनव्हेज बनवताना, मटण बनवताना, चिकन बनवताना हे मसाल्यात आधी व्यवस्थित शिजवून घ्यायचं. साधारण 10 मिनिटे मी मटण आणि मसाला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि परत आपल्याला 1-5 मिनिटं अजून शिजवून घ्यायचं आहे. साधारण 1-15 मिनिट तरी आपल्याला मटण मसाल्यामध्ये शिजवायला हवा. नंतर त्यात घातलंय मी मटण मसाला. साधारण 1 ते 1.5 चमचे मी मटण मसाला घातलेला आहे त्यात. आणि नंतर थोडी कस्तुरी मेथी घातली आहे. आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मटण आणि मसाला किती व्यवस्थित मिक्स झालेला आहे. मसाला मटणला अगदी व्यवस्थित लागलेला आहे. प्रत्येक पीसला, प्रत्येक तुकड्याला मसाला व्यवस्थित लागलेला आहे. साधारण 15 मिनिट मी शिजवलेलं आहे आणि हे करणं गरजेचं आहे. तर आपण आता यात घालूया पाणी. पाणी गरमच घालायचं, थंड पाणी यात घालायचं नाही. मी साधारण 4 कप यात पाणी घातलेलं आहे. अवघड वाटणारी रेसिपी मी अगदी सोपी करून सांगितलेली आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं आणि एक छान त्याला उकळी आणायची. खूप सोपी पद्धत आहे, कोणीही बनवू शकेल. सहज होते. एक मसाला तेवढा भाजायचा आणि तो वाटायचा आणि फोडणी करायची, एवढंच काम आहे. चार कप पाणी मी त्यात घातलेलं आहे. थोडं मिक्स करून घ्यायचं आणि रस्स्याला छान एक उकळी काढायची. आता आपण कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं. साधारण 2 शिट्या आपण करायच्या. तर 2 शिट्या झाल्या आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर इथे मटणाचा मस्त असा झणझणीत रस्सा तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान ग्रेव्ही दिसते. रस्सा किती मस्त दिसतो आणि तर्री पण खूप छान आली आहे भाजीला. आणि असाच पातळ रस्सा करायचा, कारण हा असाच रस्सा खूप छान लागतो गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर. खूप छान लागतो हा. आमच्याकडे याच पद्धतीने मटण बनवलं जातं. नंतर यात घालायचं थोडंसं कोथिंबीर आणि ते मस्त असं झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर रस्सा तयार झालेला आहे. आणि मटणसुद्धा छान आपलं शिजलं गेलेलं आहे. 2 शिट्या करायच्या, कारण आपण सुरुवातीला मटण 15 ते 20 मिनिट आपण मसाल्यात शिजवलं आहे, त्यामुळे खूप 3-4 अशा शिट्या करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता मटण पण छान आपलं शिजलं गेलेलं आहे. लगेच तुटलं ते. तर इथे मस्त असा झणझणीत मटणाचा रस्सा तयार आहे आणि सहज सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा. धन्यवाद.